नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 5 मधील मराठी विषय पाहणार आहोत। आपला 5वा धडा आहे सगळीच कामे सारखीच। या धड्याला सुरुवात करण्याअगोदर आपण पहिले महात्मा गांधी याबद्दल जाणून घेऊया। या पिक्चरबद्दल तुम्हाला तर माहितच आहे, हे चित्र कोणाचं दिसत आहे मुलांनो? महात्मा गांधीजी। महात्मा गांधीजीचे पूर्ण नाव काय? मोहनदास करमचंद गांधी। परंतु लोक प्रेमाने त्यांना काय म्हणत? बापू। रवींद्रनाथ टागोर यांनी बापूंना सर्वप्रथम महात्मा गांधी ही उपाधी धारण केली, म्हणून आपण त्यांना म्हणतो महात्मा गांधी, असे रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले आहेत। आणि सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून पहिल्यांदा संबोधले होते, म्हणून आपण ऐकतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी असे नाव ऐकलेले आहे आपण, म्हणून यांना राष्ट्रपिता असे नाव सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले आहे। आपल्याला माहीत आहे महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर गुजरातमध्ये झाला। त्यांच्या आईचं नाव काय होतं? पुतळाबाई, आणि वडिलांचं नाव करमचंद उत्तमचंद गांधी। महात्मा गांधी यांनी आपल्याला इंग्रजापासून मुक्त करण्यामध्ये खूप सारे त्यांचे योगदान आहेत। आज पण इतिहासातच नव्हे तर आजसुद्धा आपण महात्मा गांधीजीचं नाव पूर्ण आदर्शाने घेतो, त्यांची जयंती साजरा करतो, आपल्या करन्सी म्हणजे आपल्या नोटावरसुद्धा महात्मा गांधीजी यांचे चित्र आहेत। म्हणून महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा असो, भारत छोडो आंदोलन असो, स्वातंत्र्य लढ्याविरुद्ध त्यांनी लढा घेतला होता, असे महात्मा गांधीबद्दल आपण जितकं सांगू तितकं कमीच आहेत। जरी तुम्हाला यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला पूर्णपणे यांच्याबद्दलची माहिती मिळून जाईल। चला तर आपण आपल्या धड्याकडे वळूया, धड्याला सुरुवात करूया। धडा 5वा, सगळी कामे सारखीच। तुम्हाला आपले बापूजी माहीतच आहेत। बापूजी म्हणजे महात्मा गांधीजी। त्यांची राहणी साधी आणि विचार उच्च असायचे। ते राहायचे साधे पण त्यांचे विचार इतके उच्च असायचे की सगळ्यांना ते कामी पडायचे। ते कधीही एवढ्या तेवढ्या गोष्टीवर भांडायचे नाहीत। एवढा मोठा स्वातंत्र्याचा लढासुद्धा त्यांनी अहिंसेच्या मार्गाने म्हणजेच कोणाशी न भांडता मारामारी न करता दिला। त्यांचे मोठेपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपल्याला कळते। महात्मा गांधीजी खरंच खूप ग्रेट आहेत, आत्ताच आपण त्याबद्दल माहिती पाहिली। एक दिवस साबरमती आश्रमात बापूजी आणि आचार्य विनोबा भावे बोलत बसले होते। एक दिवस काय झालं, आश्रमामध्ये आचार्य विनोबा भावे आणि बापूजी बोलत होते, पण ते नुसतेच गप्पा मारत नव्हते तर बोलता बोलता एकीकडे मन लावून गहू निवडत होते। म्हणजे गप्पा मारत होते आणि सुद्धा दुसरं काम काय होते त्यांचं, गहू पण निवडत होते। बोलता बोलता आपलं कामसुद्धा करत होते। इतक्यास तिथेच बापूजींना भेटायला 2 वकील आले। कोण आले बापूजींना भेटायले? तिथं 2 वकील आले, ॲडव्होकेट। त्यांनी चांगला इस्त्रीचा सूट घातला होता, पायात बूट होते। त्यांनी गांधीजींना वंदन केले आणि म्हणाले, बापूजी आम्हालाही तुमच्या कार्यात सहभागी करून घ्या, आम्हालाही काहीतरी काम द्या, आमची तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे। जेव्हा गांधीजीला भेटायला, जेव्हा आचार्य विनोबा भावे आणि गांधीजी गप्पा मारत होते आणि गहू निवडत होते, तितक्याच दारातून कोण आले? 2 ॲडव्होकेट आले। त्यांचे राहणीमान खूप रिच फॅमिलीसारखं होतं, कारण की ते वकील होते म्हणून ते सूट बुटात आलते। आणि गांधीजीने त्यांनी वंदन केले आणि ते गांधीजीला म्हणाले, आम्हालाही तुमच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कामामध्ये आम्हाला सहभागी करून घ्या, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे आहे, असे ते 2 वकील गांधीजींना म्हणाले। हे ऐकून महात्मा गांधीजीने निवडलेल्या गव्हाचे 2 ताटे त्यांच्या समोर ठेवली व म्हणाले, एवढे गहू निवडा मग आपण बोलू। गांधीजी त्या 2 ॲडव्होकेटांना काय म्हणाले की त्यांनी, है ना, गांधीजींनी त्यांना गव्हाचे 2 ताट दिले आणि म्हणले की तुम्ही पहिले गहू निवडा नंतर आपण बोलूयात। मग त्या ॲडव्होकेटांना काय विचार आला असेल, कारण की ते वकील होते आणि ते गहू कसे निवडणार, असे त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न होता। दोन्ही वकील आश्चर्यचकित होते, म्हणाले, बापूजी आम्हाला स्वातंत्र्य लढ्यात काम करण्याचे आहे आणि हे गहू निवडायचे काम तर बायका मुलीचे आहेत। यावर महात्मा गांधीजी म्हणाले, गहू निवडणे हे देखीलच काम आहे आणि ते केवळ बायका मुलीचेच का? पुरुषांना काय जीवनात पोळ्या लागत नाहीत? कोणतेही कान
काम लहान मोठे नसते, सगळी कामे सारखीच असतात. मुलांनो तुम्हीही लक्ष ठेवा, आता जेव्हा गांधीजींनी त्या दोन वकिलांना गव्हाचे ताट दिले साफ करायला, तर तेव्हा ते वकील म्हणले की हे काम तर मुली आणि बायकाचे आहेत, माणसाचे काम नाही हे. त्यावर गांधीजी का म्हणाले, क्या मुली आणि बायकाच हे काम करणार, तुम्हाला सुद्धा पोळ्या लागतात की नाही जेवणामध्ये. असं नाही की मुलींनी किंवा बायकांनी घरामधले काम करावे आणि माणसाने आणि पुरुषांनी बाहेरचे काम करावे असे कुठेही लिहिलेले नाही आहे. तर मुली आणि मुलं, पुरुष आणि स्त्री हे समान आहेत, त्या दोघांनाही समान शिक्षण भेटलं पाहिजे असे गांधीजी म्हणत होते. आता आपल्याला माहीत आहे कोणत्या क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा कमी नाही, स्त्रिया आणि पुरुष हे दोघी सारखं एका क्षेत्रामध्ये जात आहेत. आजकाल तर मुली मुलांपेक्षा जास्त बाजी मारत आहेत, 12वी असो 10वी असो. आता मुलींना मुलांपेक्षा कमी व्हायची गरज नाही, आता मुली आणि मुलं दोन्ही समान आहेत, कोणी कोणाचा भेदभाव न करता असे गांधीजी म्हणत आहेत. म्हणजे सगळी कामे सारखीच आहेत, मुलांनी कसो या मुलींनी करो, पुरुषांनी का स्त्रियांनी, दोन्ही सारखी कामे आहेत, दोघांनी मिळून मिटून करायला पाहिजे. असं नाही म्हणायला पाहिजे की हे बायकांचंच काम आहे, हे मुलीचंच काम आहे, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. अशा प्रकारे आपण हे सगळीच कामे सारखीच महात्मा गांधीजीने दिलेला संदेश आपण पाहिलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो, मुली आणि मुलं हे दोन्ही सारखे समानच असतात, दोघांनाही शिक्षण सारखेच दिले पाहिजे. आता तुमचा गृहपाठ काय आहे, इथं पहिले शब्दार्थ बघूया आपण. साधी सिंपल, उच्च नोबेल हाय, लढा फाईट, भांडण डिस्प्यूट क्वॅरल, अहिंसक नॉन व्हायलंट, गहू वीट, वंदन सल्यूट, सहभागी पार्टिसिपेट, पोळी अ प्लेन व्हीट केक, निवडणे टू सलेक्ट ऑर टू हँडपिक. हे झाले शब्दार्थ. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या सगळे शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. वंदन नमस्कार, आश्रम पर्णकुटी, इच्छा मनोकामना, जेवण भोजन, भाऊ बंधू. विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत, स्वातंत्र्य पारतंत्र्य, मोठे लहान, चांगले वाईट, लक्षात ठेवणे विसरणे. हे झाले विरुद्धार्थी. आता तुमचा गृहपाठ हे सुद्धा आहे, योग्य जोड्या लावा. साधी आचार्य, उच्च तुम्हाला जोड्या लावायचे आणि उत्तर लिहायचे आहे. काय आहे, कोण कोणास म्हणाले, आम्हालाही काहीतरी काम द्या. एक तुम्हाला सांगते, दुसरे तुम्ही तुमच्या गृहपाठामध्ये लिहून घ्या. आम्हालाही काहीतरी काम द्या असे वकील गांधीजींना म्हणाले. दुसरं आहे, एवढे गहू निवडा असे कोण कोणास म्हणाले, तुम्हाला लिहायचे आहे. गहू निवडायचे काम बायका मुलीचे आहे, सगळी कामे सारखीच असतात. आता तिसरा प्रश्न काय आहे, खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात द्या. महात्मा गांधीजींना आपण काय म्हणतो हे तर सर्वांना माहीत आहे. बापूजी आणि आचार्य विनोबा भावे बोलता बोलता काय निवडत होते, बापूजींना भेटायला कोण आले होते, वकिलांनी कोणते काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तुम्हाला हे लिहायचं तुमच्या गृहपाठामध्ये. पाचवा काय आहे, सगळी कामे कशी असतात, सगळी कामे सारखीच असतात, कारण की आपलं धड्याचं नावसुद्धा काय आहे, सगळी कामे सारखीच असतात. खालील अ गटातील शब्दांचा योग्य विरुद्धार्थी शब्द ब गटातून निवडा, त्यावर बरोबरची खून करा व उत्तर लिहा. आता हे काय आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. स्वातंत्र्य याचं विरुद्धार्थी शब्द काय, दिवस पारतंत्र्य आहे का. स्वातंत्र्याचं विरुद्धार्थी शब्द आत्ताच पाहिलं आपण, पारतंत्र्य. तर तुम्हाला हे टिक करायचं आहे आणि तुमचं उत्तर इथं लिहायचं आहे. मोठे लहान, इथं उत्तर लिहायचं लहान. चांगले खोटे का वाईट, आपल्याला माहीत येईल चांगल्याचं विरुद्धार्थी शब्द वाईट, वाईटला बरोबर करायचं आहे इथं वाईट लिहायचं आहे. लक्षात ठेवणे विसरणे का आठवणे, विसरणे, बरोबर. आता तुमचा उपक्रम काय आहे, तुम्हाला माहीत असलेल्या थोर पुरुषांची चित्रे चिटकवा. म्हणजे तुम्ही महात्मा गांधीचे तुमच्याकडं पेपरमध्ये कुठं न्यूजमध्ये पिक्चर आला असेल तर तुम्ही इथं चिटकू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, असे विविध तुम्ही थोर पुरुषांची चित्रे चिटकू शकता, त्यांचं नाव खाली लिहू शकता. हे तुमचा उपक्रम आहे, ॲक्टिव्हिटी. चला बरं मुलांनो, आता थांबूया आपण, तुमचा गृहपाठ तुम्ही माझ्याकडून चेक करून घेत जा.